मी सकाळ माध्यम समूहाचं मनापासून अभिनंदन करेन की एक अतिशय चांगला आणि महत्त्वाचा कार्यक्रम ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या जे ब्रँड्स आहेत त्यांना रिकग्नाइज करण्याकरता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खरं म्हणजे महाराष्ट्र स्वतःच एक ब्रँड आहे. आज देशातलं सगळ्यात प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. देशाच्या जीडीपीमध्ये 15% वाटा असलेला महाराष्ट्र देशाच्या उत्पादनामध्ये जवळपास 23% वाटा असलेला महाराष्ट्र देशाच्या एक्सपोर्टमध्ये जवळपास 22% वाटा असलेला महाराष्ट्र देशाच्या एफडीआयमध्ये 29% वाटा असलेला महाराष्ट्र आणि मला असं वाटतं की देशामध्ये जो पहिली $1 trillion इकॉनॉमी बनेल असा महाराष्ट्र हा खऱ्या अर्थानं एक देशातला ब्रँड आहे. आणि त्या महाराष्ट्रातले जे ब्रँड्स आहेत त्यांना रिकग्नाइज करण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या ब्रँड्समध्ये सकाळ समूह हा देखील एक ब्रँड आहे. कारण ज्या प्रकारे केवळ माध्यम नाही तर या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचा विचार करून विविध क्षेत्रांमध्ये सकाळनी काम केलंय. शेतीचं क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो युवांचं क्षेत्र असो लोकशाहीचं क्षेत्र असो आरोग्याचं क्षेत्र असो सहकाराचं क्षेत्र असो असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये सकाळने त्या ठिकाणी मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाही. आणि म्हणून एक ब्रँड वेगवेगळ्या ब्रँडचं या ठिकाणी रिकग्निशन करतोय. आणि त्यासोबत हेही म्हणावं लागेल की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजी हे देखील एक ब्रँड आहेत आणि सोनाली कुलकर्णी या देखील ब्रँड आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ब्रँड्सच्या हातानेच मला असं वाटतं या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या महाब्रँड्सचं स्वागत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. खरं तर मगाशी ज्याचा उल्लेख माननीय प्रतापरावांनी केला की जे चांगलं आहे त्याचं रिकग्निशन झालं पाहिजे. आज आपण पाहतोय महाराष्ट्र पुन्हा एकदा एफडीआयमध्ये पहिल्या क्रमांकावर आलाय. 2021 गुजरात होता 2021-22 कर्नाटक होतं पण आता त्या सगळ्यांना मागे टाकून आता पुन्हा एकदा गुंतवणुकीतलं सगळ्यात प्रगतिशील आणि प्रमुख राज्य हे आपलं महाराष्ट्र झालंय. आज महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल झालंय. देशातले जवळजवळ 20% स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये आहेत. देशातले 25% युनिकॉर्न्स हे महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जी काही महाराष्ट्राची प्रगती आहे या प्रगतीचे शिल्पकार जर कोणी असतील किंवा या प्रगतीकरता कारणीभूत कोणी असतील तर इथे बसलेले ब्रँड्स आहेत. कारण या सगळ्या ब्रँड्सनी मिळून हा महाराष्ट्र तयार केलेला आहे. यांच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हा महाराष्ट्र तयार झालाय. आणि हा जो एक आयकॉनिक अशा प्रकारचा महाराष्ट्राचा ब्रँड आहे त्याचे कॉन्ट्रीब्युटर्स जे आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी एक प्रकारे रिकग्नाइज करून त्यांचा सत्कार आपण करतो आहोत. मला विश्वास आहे की या सत्कारानंतर आपण देखील अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न कराल अधिक यशस्वी होण्याचा प्रयत्न कराल.